विश्वासाची घोषणा। मी घोषित करतो की माझ्या जीवनासाठी प्रभूच्या दृष्टीशी जुळत नसलेली प्रत्येक गोष्ट मी बदलू शकतो। आजारपण, त्रास, अभाव, सामान्यपणा कायमस्वरूपी नसतात, ते केवळ तात्पुरते आहेत। मला जे दिसतं त्यावरून मी प्रभावित होत नाही, परंतु मला जे माहीत आहे त्यावर मी प्रभावित होतो, ते म्हणजे प्रभूचे जिवंत वचन। मी एक विजेता आहे आणि कुठल्याही गोष्टीला मी बळी पडणार नाही। मी सर्वस्व आहे, प्रभूने मला निर्माण केले आहे। जसा येशू आहे तसाच मी आहे, ही माझी घोषणा आहे। दैवी आरोग्य विषयक संकल्पना। मी नेहमी परमेश्वराची स्तुती करतो, कारण त्याने माझे तोंड हास्याने आणि माझे हृदय आनंदाने भरले आहे। परमेश्वराचा आनंद माझ्या शरीराला बळ देतो आणि पुनरुज्जीवित करतो। माझ्या आयुष्यात दुःख आणि नैराश्य नाही, मी शांतता आणि आनंद पसरवतो, म्हणून चिंता आणि भीती दूर होतात। आमेन। मी यशूच्या नावाने जे सांगतो ते मला मिळेल। मी मजबूत आहे, मी निरोगी आहे, मी धन्य आहे, मी सामर्थ्यवान आहे, मी अभिषिक्त आहे, मुक्त आहे, मी देवाचा प्रिय आहे, मी देव आणि मानव जातीला अनुकूल आहे। मला जे पाहायचे आहे ते मी बोलतो। मी एक मौल्यवान बियाणे आहे, मी माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले आहे। मी माझ्या प्रभूच्या दरबारात खजुराच्या झाडाप्रमाणे फुलतो, मला त्याच्या हंगामात भरपूर फळ मिळते। मी प्रत्येक हंगामात भरपूर फळ देतो। मी वनस्पतीपासून रसाने भरलेला आहे आणि म्हातारपणातही मी ताजे आणि समृद्ध असेन। माझे पान उजत नाही आणि मी जे काही करतो ते येशूच्या नावाने समृद्ध होते। येशूच्या नावात माझ्यासाठी गोष्टी नेहमीच काम करत असतात। मी ख्रिस्त येशू मधील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वादाचा प्राप्तकर्ता आहे। मी एक आत्मा आहे, माझा आत्मा आणि माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहतो। माझा शरीर माझ्या आत्म्याला आज्ञा देतो, माझा आत्मा ऐकतो, स्वीकारतो आणि माझ्या शरीराला सूचना देतो आणि माझे शरीर पालन करते। येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो। भगवंताचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात नेहमीच स्पष्ट आणि व्यक्त होते। मी माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलाशी जीवन बोलतो। मी माझ्या मनाशी बोलतो की ख्रिस्ताच्या मनाप्रमाणे परिपूर्ण व्हा आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाशी जुळून घेण्याची आज्ञा देतो। मी माझ्या कंडरा आणि मज्जातंतूंना जीवन सांगतो। मी माझ्या स्नायूंना आणि अस्थिबंधनाशी ताकद बोलतो। मी माझ्या हृदयाशी जिवंतपणा बोलतो। सामान्य वायुविजन आणि परफ्युजन प्रमाण राखण्यासाठी मी माझ्या फुफ्फुसांशी आणि उत्तीशी बोलतो। मी माझ्या मूत्रपिंड, यकृत आणि स्वादुपिंडाशी परिपूर्णता बोलतो। माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे। माझी हाडे, सांधे आणि उपास्थी संरेखित मजबूत आहेत। माझे संपूर्ण वरचे आणि खालचे अंग उत्कृष्टपणे कार्य करतात। माझे डोळे स्पष्टपणे आणि अचूकपणे पाहतात आणि माझे कान चांगल्या प्रकारे कार्य करतात। माझी त्वचा
नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखी गुळगुळीत निरोगी आहे आणि देवाचे सौंदर्य आहे। माझे केसांचे कूप घट्ट झाले आहेत। मी माझ्या केसांना जागेवर राहण्याची आज्ञा देतो आणि जिथे वाढ आवश्यक आहे तिथे मी माझ्या कुप्पामध्ये वाढ सोडतो। माझे दात, हिरड्या, जबड्याची हाडे आणि मज्जातंतूत आणि रक्तपुरवठा सर्व निरोगी, मजबूत आणि परिपूर्ण आहेत। माझे सर्व हॉर्मोन्स आणि न्यूरोकेमिकल ट्रान्समीटर एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहेत आणि त्याची कार्य सामान्यपणे पार पाडतात। माझी पचन संस्था सर्व पदार्थाचे पचन, शोषण आणि आत्मसात करण्यास सक्षम आहे आणि चयापचयाशी टाकाऊ पदार्थ नियमितपणे बाहेर टाकले जातात। मी सर्व प्रकारची व्यसने, अल्कोहोल, निकोटीन, ड्रग्स खाणे, तंत्रज्ञान, मीडिया, दिरंगाई, गप्पा टप्पा, आळशीपणा, जास्त झोपणे, सक्तीची खरेदी आणि प्रत्येक प्रकारचा अतिभोग बंदिवासात आणि ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेमध्ये घेतो। जसा येशू आहे तसाच मी आहे। देवाने जे काही निर्माण केले आहे ते माझ्यासाठी जीवन आणि उपचार आहे। म्हणून अन्न, धूळ, प्राणी इत्यादीपासून होणाऱ्या एलर्जीचा माझ्यावर अधिकार नाही। देवाने मला सर्व पृथ्वीवर प्रभुत्व दिले आहे। माझी पुनरुत्पादक प्रणाली पुरेशे प्रमाणात आणि चांगल्या गतिशीलता शुक्राणूची निर्मिती आणि जमा करत आहे। माझी पुनरुत्पादक प्रणाली वेळेवर अंडी पेशी तयार करत आहे। जन्मापर्यंत गर्भाचे संरक्षण आणि पोषण करत आहे। माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक ऊती पूर्णतेने कार्य करते ज्यासाठी देवाने ते कार्य करण्यासाठी तयार केले आहे आणि मी माझ्या शरीरातील कोणत्याही खराबी आणि विकृतीला येशूच्या नावाने मनाई करतो। माझी संपूर्ण मानवी शरीर रचना चयापचय आणि शरीर विज्ञान ख्रिस्त येशू मध्ये परिपूर्ण आहे। माझी संपूर्ण मानवी शरीर रचना चयापचय आणि शरीर विज्ञान ख्रिस्त येशू मध्ये परिपूर्ण आहे। हालेलुया, आमेन। मला माहित आहे देव पिता माझ्यावर प्रेम करतो। मला माहित आहे देव पुत्र माझ्यावर प्रेम करतो। मला माहित आहे देव आत्मा माझ्यावर प्रेम करतो। शालोम।